खूप काही बोलासं वाटतंय धनाढ्य, पण तुम्हाला सर्वजणांना हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्र धनाढ्य. हे लोक जर तुमच्या माहितीसाठी परत महाराष्ट्रामध्ये जर आलेलं, लोक यायला सडके टमाटे, यायला अंडे, यायला तोंडाला यायच्या काळ तर तुमच्या माहितीसाठी आंधीच लागलं यायचं भाऊ, बरोबर आहे का नाही? काहीच लावायची गरज नाही यायला. अरे खरं बायको म्हणत की ज्या पक्षानं तुला आमदार केलं, ज्या पक्षानं तू लोकांना आलास आणि त्या पक्षाला तू सोडून दिलास, मलक हा सोडशील तर पता लागणार नाही, यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. यायचा भरोसाच राहिला का? यायचा बदमाशाचा राहिला का? बदमाशाचा भरोसा यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून जातील. अरे यायचे लेकर जे आहेत ना, पोरं जे आहेत ना, मुंजे मरतील झाला तो मुंजे. बैमानाच्या पोराला बायकू कोणी देणार नाही. ध्यानात ठेवा मित्र, ध्यानात ठेवा. अरे स्वाभिमानानं जगा, स्वाभिमानानं. ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय, ज्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जयघोष करून आम्ही जगतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही दगा देता, धोका देता. अरे ध्यानात ठेवा, एखाद्याला फाशी घेऊन मेला असता, ध्यानात ठेवा, मेला असता. त्याच्यातले बरेच काही आमदार हे ध्यानात ठेवा माझ्या संपर्कात आहेत. ते म्हणाले काय कराव साहेब, आता काहीच समजून फाशी घेऊ वाटायची. इमानदारीनं खोटं सांगत नाही. काही आमदार तुम्हाला सांगतो कशामुळे गेलेत, येडी शिडी काडी यांच्या खालून घालायला लागती काडी. ध्यानात ठेवा, याच्याशिवाय तुमच्या माहितीसाठी जमणार नाही. अरे माझ्यासारख्या इतके पैसे असते, म्हणलं असतं ना तुला येडी लावतो, म्हणलं असतो तुला काडीच लावतो का? थांब तुला आलं का? इथं जगायचं तर तिथं जगायचं, त्याला काय मला काही समजत नाही. सोन्याचे घास खातात का माणसं? इतके पैसे 100 कोटी रुपये दिले संतोष बांगरला, बरोबर किती? 100 कोटी रुपये. संतोष बांगरची आई, संतोष बांगरची बायको, संतोष बांगरचा बाप, पोर सोन्याचे घास खाणार आहेत का? खाणार आहेत का सोन्याचे घास? अरे 2 टायमाची भाकरच लागती मित्र, ध्यानात ठेवा. भाकरीशिवाय माणसं दुसरं काही खात नाही. त्याच्यामुळं आपल्या सर्वजणांना सांगायचंय की काही नाही मित्र, नका हो पक्षाला बैमान. अरे ज्या ज्या लोकांनी पक्षाला बैमान झालं ना, तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला उदाहरण सांगितलं आपल्या जिल्ह्यातल्या 5 लोकांचं. पडला का त्यांच्यावर गुलाल? अरे हे आता गेलेत ना. अरे लय यायचे हार, तुम्हाला सांगतो